नमस्कार, मी दर्शना आर्यन्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत रावस कसे कट करायची आहे, कशी क्लीन करून घ्यायची आहे. व्ह्यूअर्स, तुमच्या कमेंट्समुळे, तुमच्या सजेशनमुळे मी हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवून दाखवते आहे. फिश कटिंग कशी करतात ती, वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला फिश दाखवते आहे. चला बघूयात आज आपण रावस कशी कट करायची आहे. रावस मासा घेतलेला आहे मी इथे. अगोदर काय करायचं, ह्याच्यावरती खवलं असतात ती आपण चाकूच्या साह्याने काढून घ्यायची आहेत. अशी हे बघा खवलं निघतंय, ती काढून घ्यायची आहेत. पूर्ण खवलं काढून झाल्यानंतर हे बघा असं हा धुवून घ्यायचा मासा. धुवून घेते मी, पाण्याने क्लीन करून घ्यायचा आहे आपल्याला मासा खवलं काढून झाल्यावर. आणि त्याचे जे हे फिन्स दिसतात तुम्हाला, ते आपण कैचीने कापून घेणार आहोत. हे कैचीच्या साह्याने ह्याचे फिन्स कट करायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीनेच आपण रावस माशाचे सर्व फिन्स कट करून घ्यायचे आहेत. कैचीच्या साह्याने किती सोपं होऊन जाते हे कट करणं. तसंच ह्या रावसाच्या डोक्याचं जे कालवण आहे ते टेस्ट वाईज अप्रतिम लागतं. आणि मला हलवा किंवा सुरमय ह्याहूनही जास्त रावस हा मासा आवडतो. कारण खरंच त्याचं म्हणजे रावस फ्राय किंवा कालवण दोन्हीही टेस्ट वाईज खूप छान लागतात. आपण हे कट झाल्यानंतर, पूर्ण मासा आता कट झाल्यानंतर त्याला आपण त्याचे पीसेस पाडून घेऊयात. ह्याचे आपण फिन्स कापून घेतलेले आहेत. आता हे हा जो गिल्सच्या साईडचा भाग आहे तिथून आपल्याला कट करायचे आहे फर्स्ट. हे बघा इथून मी कट करून घेतलेलं आहे मानेच्या साईडने. आणि ही आतमध्ये इथे घाण असते त्याच्या पोटातली, ती आपण काढून घ्यायची आहे. पूर्ण क्लीन करायचं आहे, पुन्हा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी रावस. बघा किती क्लीन आणि स्वच्छ वाटतोय, चकचकीत दिसतोय. ह्याचे आता आपण पीस करून घेऊयात. जेवढे आपल्याला लहान म्हणजे पातळ आणि जाड हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे बघा तुम्हाला जेवढे बारीक हवेत, पातळ हवेत, जाड हवेत त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. कापताना माशाला जास्त दाबायचं नाही, दाबल्याने काय होतं मासा खराब होऊ शकतो. आपण हलक्या हाताने पकडायचा आहे, पण चाकू जो आहे चाकू हा घट्ट हाताने पकडायचा आणि मासा हलगत हाताने पकडायचा आहे. हे बघा किती छान तुकडे होत आहेत. बघा कापताना जर ह्याच्या आतमधला जो फ्लेश आहे तो बाहेर आला तर समजायचं ते शिळा आहे, तो मासा बरोबर नाहीये, खराब झालेला आहे. आणि जर बाहेर नाही आला तर समजायचा फ्रेश आहे. सेम तुम्ही ह्याच प्रमाणे दुसरे मासेही कट करू शकता. जसं सुरमय आहे, हलवा आहे, ह्याचप्रमाणे तुम्हाला कट करायचं आहे. जे रावसचं तोंड आहे हे ह्या साईडने, खालच्या साईडने आपण कट करणार आहोत. हे असा उभा पकडायचा आहे आणि जस्ट ह्याला कट करायचा आहे दोन पार्ट मध्ये. हे बघा दोन भाग करून घेतलेले आहेत मी ह्या डोक्याच्या, डोक्याचा जो भाग होता त्याचे. हे बघा एवढा भाग जो डोक्याचा असतो तो तुम्ही कापू शकता जर तुम्हाला नको असेल तर. सेम दुसऱ्या भाग बाजूला आहे, ह्याच्या आतमधले हा गिल्स आहे तो पण तुम्ही काढू शकता. गिल्सचा जो भाग आहे हा पण काढू शकता आणि हे कालवणासाठी यूज करू शकता. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरी फिश कट करा. आणि ह्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो कोलंबी कशी साफ करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हेही तुमच्याच कमेंट्समुळे मी दाखवते आहे पुढे. तर पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि आर्यन्स किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.